चला दोन्ही टीम स्पीड अप करा, विनंती असेल. जाधवळा आपला एक एक्स्ट्रा, दोन्ही टीमच्या खेळाडूंना विनंती आहे, एक एक प्लेयर आपले इथे पाठवून द्यायचे. चला राहुल आणि प्रफुल्ल ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे, तर गोलंदाज अनिकेत आंबेकर सज्ज होताना पाहायला मिळतील. महत्वपूर्ण मॅच ही देखील दोन्ही टीमसाठी आहे. सामन्याला होती आहे सुरुवात. लेस टिपले, पहिला चेंडू आडवा बॅटने आक्रमण होताना पाहायला मिळेल. चेंडू हवे झेल वन टू, झेल सुटला आहे आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार, राहुलच्या बॅट मधून षटकार येताना पाहायला मिळेल. सहा धावसंख्येने संघाचं खातं उघडलंय. काही क्षण वाटलं होतं जेल होतो की काय, परंतु तिथे चूक होताना पाहायला मिळाली. इथे देखील चेंडू अगदी आपण पाहूया, आडव्या बॅटने खेळला अक्रॉस दी लाईन, डिक्लेरेशन झोन मध्ये चेंडू जातोय. एक धाव येईल, एका धावेबरोबर धावफलक सात धावा, सात धावा आहेत धावफलकावरती. एकमेकांचे सात दोनही फलंदाजांना एकमेकांची द्यावी लागेल, कारण सामना दोन्ही टीमसाठी तितकाच महत्वपूर्ण आहे. चांगली भागीदारी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळणार का. इथे एका धावेसाठी प्राय क्षेत्ररक्षक फंबल होत आहेत, तोपर्यंत पुनश्च एकदा एक सिंगल. डाव फलकावरती आठ धाव आहेत. आता मात्र प्रफुल स्ट्राईकच्या दिशेने पाहायला मिळतील. चौथ्या क्रमांकाची मॅच आजच्या दिवसभरामधले आपण पाहतोय. अजून दोन सामने उर्वरित आहेत, त्यामुळे वेळेकडे लक्ष द्या. हा देखील चेंडू मिस टाइम शॉट, चेंडू हवेत तिथे झेल घेण्यासाठी प्रयत्न, नो बॉल. तीन धाव येतील टोटली. अकरा धावा धावफलकावरती आहेत. हा चेंडू देखील समोरच्या दिशेने खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक अगदी आपण पाहूया, तिथे खूप दूरवरती राहत आहेत. आक्रमण होईल, धावा येतील चार. चौकार, राहुल आक्रमण करताना पाहायला मिळत आहेत. हा देखील चेंडू बॅकफुट वरती सरकत इथं देखील दिशा दिली आहे. क्षेत्ररक्षक अगदी आपण पाहूया, खूप दूरवरती आहे. कव्हर पॉईंट क्षेत्रामध्ये चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतील. चेंडू अडवला जाईल, इथे फेकी, फेकी अचूक आहे. तोपर्यंत साज बाज आणि ताज अशा तीन धावा येतील. धावफलक तीनच्या मदतीने पुढे जात आहे. अठरा धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. अजूनही काही चेंडू पहिल्या षटकातील बाकी आहेत. हा देखील चेंडू आडव्या बॅटने खेळला. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचत आहेत. एक सिंगल घेतली आहे दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. दोन धावा इथे देखील येतील. षटक संपलं जात आहे मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या क्रमांकाचं 20 धावा, थोडंसं महागडं षटक पाहायला मिळेल अनिकेतचं. 20 धावा आहेत. तर षटक क्रमांक दोन सुरज शेवाळे गोलंदाजीच्या माध्यमातून येताना पाहायला मिळतील. कशा प्रकारचं कामकाज सुरज करतील. महत्वपूर्ण मॅच आहे. 20 धावा, महागडं षटक अनिकेतचं जरूर पाहायला मिळालंय, परंतु इथे कमबॅक होणार का सुरज. हा देखील चेंडू अक्रॉस दी बॅट खेळलाय. डिक्लेरेशन झोन इथे देखील एक धाव डिक्लेअर स्वरूपात येते आहे. धावफल एका धावेच्या मदतीने पुढे जाईल.
21 धावा आहेत. हा देखील चेंडू बॅट चालकीची घे एज घेत मात्र सरळ एसट्यांवरती जाऊन आदळेल आणि तदनंतर इथे राहुलची खेळी संपुष्टात. धक्का क्रमांक बसला जाईल पहिला. 16 धावा वैयक्तिक पाहायला मिळाल्यात त्याच्या. जबरदस्त खेळ आहे आपल्या संघासाठी. टोटली 21 धाव फलक आहेत त्यातील 16 राहुलच्या होत्या. तर न्यू बॅटर मिलिंद जाधव मैदानाच्या आतमध्ये त्यांना पाहायला मिळतील. गोलंदाज सज्ज होत आहेत पुन्हा एकदा सुराज. हा चेंडू देखील शरीर एष्टीवरती आदळला जातो. इथे देखील चेंडू डॉट चेंडू निर्धावे त्यांना पाहायला मिळेल. अशा प्रकारची गोलंदाजी सुरू राहिली तर धावसंख्येला ब्रेक लावण्याचं काम नक्कीच करतील. सुरुवातीच्या काळामध्ये चौथ्या गेअरमध्ये गाडी नक्कीच पाहायला मिळत होती परंतु इथे गेअर उतरवण्याचं काम गोलंदाज देखील करत आहेत. इथे पंचांकडे अपील, तिसऱ्या पंचांकडे निर्णय. नॉट आउट, नॉट आउटचा इशारा भद्र पंचांच्या माध्यमातून आला जाईल. हा देखील चेंडू पुढे सरसावत खेळलाय. चेंडू हवेत पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षक आहेत तिथे. डाऊन दी बॉल टिपला जाईल झेल. इथे मिलिंदला मात्र परतावं लागेल. फलंदाज होतोय बाद. 5 चेंडूंमध्ये अवघी 1 धाव खर्च केली आणि 2 विकेट नक्कीच या षटकामध्ये येताना पाहायला मिळत आहेत. कमालीची गोलंदाजी सुरज शेवाळेची आहे. राहुल क्लीन बोर्ड होताना पाहायला मिळाले. त्याच पाठोपाठ मिलिंदला देखील इथे परतवलंय. एक जबरदस्त झेल टिपला जाईल. तर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. ओमकार हा चेंडू आडव्या बॅटने खेळला. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतील तोपर्यंत सिंगल डबलचं समीकरण. 2 धावा येतात बॅकअपचं काम होतोपर्यंत. 2 धावा येतील. धावफलक पुढे जात आहे. षटक संपतील मैदानाच्या आतमध्ये. 2 षटकांचा खेळ संपलाय. 23 धावा आहेत. तर षटक क्रमांक 3 गोलंदाजीच्या माध्यमातून नितीन गायकवाड गोलंदाजीच्या माध्यमातून येत आहेत. पुन्हा एकदा सामन्याला होती आहे सुरुवात. प्रफुल्ल आता स्ट्राईकच्या दिशेने आहेत. हा देखील चेंडू समोरच्या दिशेने खेळला. क्षेत्ररक्षक अगदी पाहूया चेंडूपर्यंत पोहोचत आहेत. लॉगॉन क्षेत्रामध्ये चेंडू अडवलाय. अनिकेत त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करताना पाहिजे. बॅकअपचं काम करतायत क्षेत्ररक्षण ला जवाब. तोपर्यंत अगदी आपण पाहूया. 2 धावा इथे देखील असतील. आक्रमण होईल. चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. झेल सुटलाय आणि चेंडू देखील सीमारेषेच्या बाहेर. चौकार. चौकाराच्या मदतीने धावफलक पुढे जाते. 29 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. 4 चेंडू 10 धाव्यांची खेळी प्रफुल्लची आहे.
गोलंदाज पुनश्च एकदा सज्ज होत आहेत. नितीन गायकवाड. आक्रमण या षटकामध्ये होईल. इथं देखील समोरच्या दिशेने चेंडू खोदून काढला. क्षेत्ररक्षक अगदी आपण पाहूया, चेंडूपर्यंत पोहोचताय. चेंडू अडवलाय, फेकही तिथे सुरेखला जवाब. कमाल तर क्षेत्ररक्षण. अवघ्या दोन धावा इथं देखील आहेत. 31 ऑन बोर्ड, 31 धावा दोन गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये बारगस्त आहे. इथं देखील चेंडू आडव्या बॅटने खेळला आहे. डीप स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचत आहेत. फेकी तिथे देखील ला जवाब आहे. धावा किती आहे? दोन धावा. एक लक्षात ठेवा, ओव्हर थ्रोचा बॉल पकडताना बॉल घेऊन जरी रेषेच्या अलीकडे आला तरी तो डिक्लेअर राहील, एक लक्षात ठेवा. तीन धावा येतील. धावफालकावरती 34 धावा आहेत. हा देखील चेंडू इथे कमालीचा येताना पाहायला मिळेल. डॉट बॉल निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. हा देखील चेंडू समोरच्या दिशेने खेळला. क्षेत्ररक्षक खूप दूरून चेंडूपर्यंत पोहोचताय. चेंडू अडवलाय. सिंगल डबलचं समीकरण. दोन धावा इथं देखील. षटक संपला जाईल तिसऱ्या क्रमांकाचं. धावफलकावरती 36 धावा. तीन षटकांचा खेळ संपलाय. 36 धावा दोन गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. शेवटचं आणि अंतिमचं षटक शाहरुख मुलानी गोलंदाजीच्या माध्यमातून येतील. 8 चेंडू 17 धावेंची खेळी प्रफुलची आहे, तर ओमकार 1 चेंडू खेळलाय. 2 धावेंची खेळी ओमकारची देखील पाहायला मिळेल. शाहरुख मुलानी सज्ज होत आहेत गोलंदाजी मार्क वरती, तर सामना करतील ओमकार. हा देखील चेंडू इथे फॉलो थ्रू मध्ये झेल घेण्यासाठी प्रयत्न. झेल सुटलाय आणि तदनंतर इथे दुसरी धाव घेत असताना अपघात होणार का? पंच तिथे गळवत आहेत. सुरक्षित असेल फलंदाज. दोन धावा येतील. धावफलक दोन धावसंख्येच्या मदतीने पुढे जाते. 38 ऑन बोर्ड, 38 धावा दोन गाड्यांच्या मोबदल्यामध्ये आहेत. इथं देखील आक्रमण करण्याचा प्रयत्न. चेंडू डॉट, चेंडू निर्धाव. चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये येत ना पाहायला मिळेल शाहरुख मुलारीचा. स्ट्राईकला ओमकार पुनश्च एकदा आहेत. हा देखील चेंडू लोवर फुलटा समोरच्या दिशेने खेळून काढला. इथे क्षेत्ररक्षण अफलातून लाजवाब क्षेत्ररक्षण आणि त्याच पाठोपाठ तिसऱ्या पंचांकडे निर्णय. परंतु क्षेत्ररक्षण आवडला असेल तर अनिकेत आंबेकर साठी एकदा जोरदार टाळ्या. जबरदस्त क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले. विकेट्स, फलंदाज होते बाद. अनिकेतने जे क्षेत्ररक्षण केलंय त्या क्षेत्ररक्षणासाठी प्रतीकजी जाधव साहेबांच्या माध्यमातून 500 रुपयाचं प्राईज. जबरदस्त क्षेत्ररक्षण. स्पोर्ट्स पर्सन काही करू शकतो याची देखील प्रचिती आज अनिकेतच्या माध्यमातून मिळाली आहे. हा देखील चेंडू समोरच्या दिशेने खेळला. क्षेत्ररक्षक अगदी आपण पाहूया चेंडूपर्यंत पोहोचतील. तोपर्यंत सिंगल डबलचं समीकरण आणि अमोल दादा मोडक यांच्याकडून देखील 500 रुपयाचं प्राईज. इथं देखील अगदी आपण पाहूया क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचताय. तोपर्यंत सिंगल डबलचं समीकरण अवलंबलं जाईल. दोन धावा इथं देखील येतील. धावफलक दोनच्या मदतीने पुढे जात आहे. हा देखील चेंडू समोरच्या दिशेने खेळला जातोय.
41 धावा बनवल्या 4 षटकांमध्ये, 42 धावांचं टार्गेट असेल. आता मी विनंती करेल जाधव माळा स्ट्रायकर स्ट्रीम मैदानाचा ताबा घेतील, तर दुसऱ्या बाजूने वडकी गावठाण चॅलेंजर्स सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये येणं गरजेचं असेल. वागड व्हिटर्स आणि बाजारेमाळा वॉरियर्स दोनही कॅप्टन या नाणेफेक आपण करतोय. वागड व्हिटर्स आणि बाजारेमाळा वॉरियर्स दोन्ही टीमचे कॅप्टन येतील. चला जाधवमाळा स्ट्रायकर्स क्षेत्ररक्षणासाठी यायचंय, चला स्पीड अप करा. वागडो हिटर्स आपले कॅप्टन पाठवून द्या. बाजारमाळा ऑरेंजचे कॅप्टन आलेत, आपल्यालाही विनंती आपले कॅप्टन पाठवून द्या. यानंतर जो सामना होणार आहे तो वागडो हिटर्स वर्सेस बाजारमाळा ऑरियर्स, या सामन्याचा टॉस झालाय. तो वागडो हिटर्स यांनी टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय. सामन्याला होती आहे सुरुवात, 42 धावा विजयासाठी बनवायच्या आहेत. समीर शेवाळे आणि शाहरुख मुलानी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे, तर गोलंदाज ओमकार शिंदे लेस दिपले. 24 चेंडू 42 धावा, हा चेंडू देखील समोरच्या दिशेने खेळून काढला. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतील तोपर्यंत अगदी सिंगल डबल, तर समीकरण 2 धावा इथे येत आहेत. 2 धावा संख्येने संघाचं खातं उघडलं जाईल. दोन धावा आल्यात, 23 चेंडू आता 40 धावा विजयाचं समीकरण आहे. सुरुवात लाजवा पहिल्या चेंडूपासून, नक्कीच धावा संख्येला आकार देण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये फलंदाज करतायत. हा देखील चेंडू अगदी आपण पाहूया, नो बॉल पदांचा इशारा आला जाईल. धावफलकावरती अवांतर धावेने वाढ होते, 3 धावा आहेत. इथं आक्रमण करण्याचा प्रयत्न जरूर होता, बॅट आणि बॉलचा संपर्क कोणताच नाही. चेंडू डॉट, चेंडू निर्धाव, चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळेल. इथं देखील नो बॉल, धावपट्टीच्या बराचसा बाहेर चेंडू राहतोय. नो बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून येताना पाहायला मिळेल. इथं देखील आक्रमण होत आहे, चेंडू हवेत, नो बॉल, नो प्लस षटकार, 7 धावा आहेत. अतिरिक्त धावांचा पाऊस नक्कीच पहिल्या षटकामध्ये होताना पाहायला मिळेल, अतिरिक्त धावा रोखाव्या लागतील. धावफलकावरती अगदी आपण पाहूया, 11 धावा आहेत. नजर
हा देखील चेंडू समोरच्या दिशेने घेऊन काढला. क्षेत्ररक्षक खूप दुर्बलते आहेत. तिथे देखील चेंडू सीमारेषा समांतर होईल. धावा येथील चार चौकार. आक्रमण पहिल्या चेंडू पासून होतंय. आक्रमण रोखावं लागेल. धावफलकावरती अगदी आपण पाहूया. 15 धावा 42 धावींचा पाठलाग सुरू आहे. 15 तर आल्यात. हा देखील चेंडू अगदी आपण पाहूया. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. तिथे क्षेत्ररक्षक आहेत. स्वतः गोलंदाज फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवतील. डॉट बॉल निर्धाव चेंडू येताना पाहायला मिळेल. अशा प्रकारची गोलंदाजी गरजेची आहे. इथे देखील आक्रमण करण्याचा प्रयत्न. नो बॉल, नो बॉल. पंचांचा इशारा आला जाईल. नो प्लस इथे एक धाव जी येताना पाहायला मिळेल. धावफलक 2 धावसंख्येच्या मदतीने पुढे जात आहे. 17 धावा 17 रन ऑन बोर्ड. 17 धावा धावफलकावरती आहेत. एक मिनिट सर. चला सामना सुरू करून घ्या. विनंती असेल चार चेंडू झाले. 2 चेंडू बाकी आहेत. अवांतर धावा फार मोठ्या प्रमाणावरती या षटकामध्ये येताना पाहायला मिळाल्या. हा देखील चेंडू आडव्या बॅटने खेळला. डीप स्क्वेअर लेग. इथं देखील क्षेत्ररक्षक तैनात नाहीये. चेंडू सीमारेच्या फरार. हे रास्ते हे चार खे चौकार. चौकाराच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती अगदी आपण पाहूया. 21 धावा आतापर्यंत पाहायला मिळतील. 21 ऑन बोर्ड. 21 धावा धावफलकावरती आहेत. धावा रोखाव्या लागतील. धावा इथे बनवल्या जात आहेत परंतु धावसंख्येला ब्रेक. गोलंदाज लावणार का? इथं देखील चेंडू हवेत. हवाई सफर. कोल्हापुरी तडका षटकार. पहिलं षटक संपलंय. धावफलकावरती धावा आहेत त्या 27 धावा. पंच स्कोर बोर अपडेट करतो. एक मिनिट. चला सत्तावीस धावा धावफलकावरती आहे. षटक क्रमांक 2 राहुल. इथं देखील शॉर्टफिश चेंडू आडव्या बॅटने खेळून काढला. क्षेत्ररक्षक तिथे देखील खूप दूरवरती राहत आहेत. हा देखील चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 4 रन चौकार. चौकाराच्या मदतीने धावफलक 31. 31 धावा आहेत. इथं देखील समोरच्या दिशेने आक्रमण तर आहे. क्षेत्ररक्षक झेल सोडेल. झेल सुटलाय. चुका चुका वारंवार चुका. एक धाव इथे येताना पाहायला मिळेल. गलती 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 ओपे गलती. संधी ही लोकल ट्रेन सारखी असते. एकदा गेली की पुन्हा पुन्हा येत नसते. इथे संधीचं सोनं होताना पाहायला मिळत नाहीये. 32 धावा धावफलकावरती आहेत. हा देखील चेंडू आडव्या बॅटने खेळला. क्षेत्ररक्षक खूप दूरवरती पाहायला मिळतात. मिडविकेट क्षेत्रामध्ये चेंडू अडवलाय. पुनश्च एकदा एक सिंगल. 33 धावसंख्येवरती धावफलक जाऊन पोहोचलंय. 42 गोलंदाज सजेत राहुल. हा देखील चेंडू आडव्या बॅटने परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. सामन्यातील हवा काढून घेणारा षटकार. चेरन. धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती अगदी आपण पाहूया. धावा आहेत त्या 39 धावा. समीकरण जर पाहायला गेलं तर शेवटचे चेंडू शिल्लक असतील ते 14. विजयासाठी बनवायच्या धावा 3. इथं देखील आक्रमण आणि हा देखील चेंडू विजयी षटकार. चेरन. सामना संपलाय. या सामन्यावरती वडकी गावठाण चॅलेंजर संघ नक्कीच विजय मिळवेल. खूप खूप असं अभिनंदन. अगदी जुनं जागतं नाव आहे
वडकी गावच्या क्रिकेटमधलं समीर शेवाळे आणि जबरदस्त खेळ पाहायला मिळालाय. मॅन ऑफ द मॅच हा किताब आपण देतोय. 11 चेंडू आणि 24 धाव्यांची खेळी करणारा धाव्यांची खेळी करणारा समीर शेवाळे ठरतोय मॅन ऑफ द मॅच. जबरदस्त खेळ समीर सर. या 9 चेंडू आणि 32 धाव्यांची खेळी. मॅन ऑफ द मॅचचा किताब आपण देतोय. अधिकेत तुम्ही देखील या, तुमच्यासाठी देखील ते क्षेत्ररक्षण केलं, त्याबद्दल 1000 रुपयाचं प्राईज. प्रतीक दादा जाधव यांच्याकडून 500 आणि त्याचप्रमाणे अमोल दादा मोडक यांच्याकडून देखील 500 रुपयाचं प्राईज. असं टोटल 1000 रुपयाचं प्राईज आपण देत आहोत. जुनं जागतं नाव आहे, अगदी पूर्वीचं क्रिकेट या खेळाडूने अनुभवलंय. समीर शेवाळे नाव आहे त्या खेळाडूचं. अमित दादा मोडक आणि पप्पू दादा चौधरी, त्याचप्रमाणे आदेश दादा मोडक, राहुलजी गायकवाड, या सर्व मान्यवरांच्या शुभास्ते आपण या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच हा किताब वितरित करतोय. ओल्ड इज गोल्ड, समीर शेवाळे मॅन ऑफ द मॅच. मी नेहमीच सांगत असतो, बुढा होणे वाला शेर कभी घास नाही खाता. जरी जुनं जागतं नाव असेल, परंतु क्रिकेट अजूनही रक्तामध्ये आजरामर आहे याची प्रचिती या मॅच मध्ये पाहायला मिळाली. कॅमेरामन सर, मॅन ऑफ द मॅच आपण देतोय. मॅन ऑफ द मॅचचा किताब आपण या ठिकाणी वितरित करतोय. अगदी समीर शेवाळे ठरलेत मॅन ऑफ द मॅच.